Today we are going to learn lesson number 19, The Ugly Duckling. Ugly manje kurup, sundar na disnare. Beautiful cha opposite word ahe ha, ugly. Duckling, duckling manje badka cha pillu. Mother duck was really proud of her 6 new ducklings. जी ह्या 6 बदकांची आई होती, तिला तिच्या बदकांवरती खूप प्राऊड होता, गर्व होता. खूप तिला ती 6 बदकं खूप आवडत असत. दे वेअर सॉफ्ट, प्लफी अँड येलो. कारण ती 6 ती जी 6 बदक होते, बदकाची पिल्लं होती, ती कशी होती? खूप मऊ होती, प्लफी म्हणजे हलकी होती आणि येलो कलरची होती. सच फाईन लिटिल डकलिंग्स, आणि ती खूपच सुंदर होती. बट द 7th वन वॉज व्हेरी डिफरंट, पण जे 7वं बदकाचं पिल्लू होतं ते खूप वेगळं होतं. इट वॉज बिगर अँड इट्स फिदर्स वेअर ग्रे अँड शॅगी. तर ते कसं होतं, ते थोडं मोठं होतं त्या 6 बदकांपेक्षा, आणि त्याचे जे पंख होते, पिसे होती, तर ती कशी होती? ग्रे कलरची होती, करड्या कलरची होती, आणि खूप विचित्र होती, विस्कटलेली होती. इथे तुम्हाला दिसतंय बघा, ही 6 बदकाची पिल्लं, येल्लो कलरची, मऊ, हलकी फुलकी, आणि हे थोडंसं मोठं ग्रे कलरचं, त्याचे जे फेदर्स आहेत तर ते पण खूप विचित्र होते. इट लुक सो अग्ली, आणि ते खूप घाण दिसत होतं, कुरूप दिसत होतं. ऑल द सेम मदर डकलिंग थॉट इट्स माय बेबी डकलिंग. आई काय म्हणाली, आई जी बदकांची आई होती ती काय म्हणाली, काय झालं, सगळे मला सारखेच आहेत, हे माझंच बाळ आहे, बदकाचं पिल्लू आहे. शी लव्ड इट डिअरली, आणि ती त्याच्यावर खूप प्रेम करत होती. बट द अदर 6 ब्रदर्स अँड सिस्टर्स डिडंट लाईक द अगली डकलिंग. पण जे बाकीचे हे जे 6 बहीण भाऊ होते, त्यांना हे पिल्लू अजिबात आवडत नव्हतं. दे ऑलवेज स्वॅम अवे फ्रॉम हिम, ते नेहमी त्याच्यापासून लांबच पोहत असत. ही वॉज लेफ्ट ऑल अलोन, आणि ह्या बदकाच्या पिल्लाला सगळ्यांनी एकटं पाडलं होतं. द अगली डकलिंग स्वॅम बेटर दॅन द अदर डकलिंग्स विच डीड नॉट प्लीज देम ॲट ऑल. आणि हे जे अगली डकलिंग होतं की नाही, अगली बदकाचं पिल्लू होतं ना कुरूप, ते काय करायचं, ह्या सगळ्या बदकांपेक्षा खूप छान पोहायचं, आणि हे सुद्धा ह्यांना आवडत नव्हतं. दे टीज्ड हिम अबाउट हिज अग्लीनेस. हे काय करायचे, त्याला टीज्ड म्हणजे चिडवायचे की तू किती कुरूप आहेस, असं चिडवत होते. हिज ओनली फ्रेंड वॉज हिज मदर, आणि त्याची जी फ्रेंड होती, मैत्रीण होती, ती कोण होती? फक्त त्याची आई, फक्त त्याच्या आईलाच तो आवडत होता. अदर डक्स टोल्ड हिज मदर ऑल युअर डकलिंग्स आर स्मार्ट बट दिस बिग फेलो लुक सो डिफरंट, वाय इज सो अगली. सगळे बाकीचे जे डक्स होते की नाही, ते त्याच्या आईला म्हणायचे की तुझे हे बाकीचे जे डकलिंग्स आहेत, बाकीचे बदकाचे पिल्ले, ते खूप स्मार्ट दिसतात, खूप छान दिसतात, पण हे जे आहे ते किती वेगळं दिसतं, आणि हे इतकं असं कुरूप का आहे, इतकं घाणेरड का दिसतं. हिज मदर ओनली सेड ही इज माईन अँड आय लव हिम टू. ती म्हणाली हे माझं आहे आणि मला ते खूप आवडतं. At last, feeling very lonely and sad, the ugly little duckling decided to leave the lake. आणि एके दिवशी ह्या अगली डकलिंगनी काय निर्णय घेतला, त्याला खूप एकटं एकटं वाटू लागलं, खूप दुःखी वाटू लागलं. मग ते म्हटलं, मी इथून सोडूनच निघून जातो, हे जे तळं आहे ते सोडून निघून जातो. ही मेड हिज वे टू द रिव्हर्स एज अँड स्वॅम अवे विथ द रिव्हर. आणि त्याने नदी किनाऱ्याचा मार्ग पकडला आणि नदीसोबत तो पोहत जाऊ लागला. वेर एव्हर द पुअर डकलिंग ट्राईड टू सीक शेल्टर ही फाउंड दॅट ही वॉज ऑलवेज रिडिक्युल्ड बाय अदर्स. जेथे हे जे डकलिंग होतं, हे बदकाचं पिल्लू होतं, ते थांबण्याचा प्रयत्न करायचं, विसाव्याचा प्रयत्न करायचं, तर तिथे काय करायचे, सगळे जे बाकीचे जे होते ते त्याला काय करायचे, रिडिक्युल्स म्हणजे त्याचं हास्य उडवायचे, त्याच्यावर हसायचे, त्याला चिडवायचे. स्मॉलर बर्ड, छोटे छोटे पक्षी पण त्याला चिडवत असत. ॲनिमल्स, प्राणी, इवन ह्युमन बीइंग पोक्ड फन ॲट हिम. आणि माणसेसुद्धा काय करायचं, त्याच्यावर हसत होते.
ही बिकेम लोनलियर अँड मोअर मिझरेबल. आणि तो खूप एकटा पडला होता आणि मिझरेबल म्हणजे खूप दुःखी झाला होता. बाय अँड बाय ही ग्र्यू बिगर अँड स्ट्रॉंगर. आणि दिवसेंदिवस तो खूप मोठा होत चालला होता आणि स्ट्रॉंग मजबूत पण होत चालला होता. बट वेन एवर ही लुक्ड ॲट हिज ओन रिफ्लेक्शन ही थॉट आय लुक सो अग्ली. आणि जेव्हा जेव्हा तो स्वतःचं प्रतिबिंब, रिफ्लेक्शन म्हणजे प्रतिबिंब, जसं आपण आरशात बघितल्यावर आपल्याला आपणच दिसतो की नाही, तसं तो पाण्यात बघितला त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं की त्याला ते आवडत नसायचं. तो म्हणायचा शी किती घाण दिसतो मी. ही वॉज अफ्रेड टू लुक ॲट हिज ओन रिफ्लेक्शन. आणि त्याला स्वतःचंच प्रतिबिंब बघायला काय नव्हतं होत, आवडत नव्हतं, घाबरत होता तो. ही हाईड हिमसेल्फ इफ ही सॉ एनी वन कमिंग. जर त्याला समोरून येताना कोण दिसलं तर तो स्वतःला लपवत असे. वन डे वेन ही वॉज हायडिंग अमॉंग द रीड्स ही सॉ अ फ्लॉक ऑफ ग्रेसफुल व्हाईट स्वॅन्स स्विम पास्ट. एके दिवशी तो स्वतःला रीड्स म्हणजे गवताचं झाड, गवतासारखं मोठं झाड, नदी किनारच्या झाडाच्या मागे लपत होता तेव्हा त्याने एक खूप सुंदर राजहंस, असे राजहंस त्यांचा थवा बघितला. दे वेअर द मोस्ट ब्युटिफुल बर्ड्स ही हॅड एव्हर सीन. आणि त्याने बघितलेल्या आत्तापर्यंतच्या सर्वात सुंदर पक्ष्यांपैकी ते होते. हाऊ वंडरफुल टू बी लाईक देम ही सेड टू हिमसेल्फ. तो म्हणाला असं यांच्यासारखं असणं किती छान आहे, ते किती छान दिसत आहेत. देन केम विंटर विथ कोल्ड विंड्स अँड स्नो. आणि मग नंतर हिवाळा आला, थंडीचे दिवस आले आणि थंडीसोबतच बर्फसुद्धा पडू लागला विदाऊट एनी शेल्टर. आणि ह्या डकलिंगला तर कुठंच राहायला जागा नव्हती, शेल्टर नव्हतं काहीच. द पुअर डकलिंग वॉज फ्रोझन इन द स्नो. आणि मग ते पुअर डकलिंग होतं, बदकाचं पिल्लू होतं, त्याच्यावर बर्फ पडून तो बर्फामध्ये फ्रीज झाला, बर्फामध्येच अडकून गेला. अ काइंड मॅन सॉ हिम. मग एका माणसाने त्याला बघितलं, त्याला त्याची खूप दया आली. ही ब्रोक द स्नो अँड सेव्ह द डकलिंग. आणि मग त्याने काय केलं, तो बर्फ फोडला आणि त्यातून त्या बदकाच्या पिल्लाला बाहेर काढलं आणि त्याचा जीव वाचवला. सून इट वॉज स्प्रिंग. नंतर वसंत ऋतू आला. द डकलिंग हॅड नाऊ गेन अ लॉट ऑफ स्ट्रेंथ. आता ते डकलिंगला अजून खूप ताकद मिळाली होती. अगेन ही फाउंड हिज वे टू द रिव्हर्स एज अँड स्वॅम फर्दर अवे. आणि मग त्यांनी परत नदीच्या किनाऱ्याचा भाग पकडला आणि तो पोहू लागला. वन फाईन मॉर्निंग वेन ही फ्लॅप्ड हिज विंग्स अगेन्स्ट हिज साईड्स ही रोज हाय इन टू द एअर. आणि एके दिवशी तो त्याचे पंख फडफड करत होता आणि अचानक त्याने काय घेतली, हवेमध्ये उंच झेप घेतली. रोज हाय म्हणजे उंच उडाला. ही फ्ल्यू ऑन अँड ऑन टील ही फाउंड हिमसेल्फ इन अ ब्युटिफुल फ्रॅग्रंट गार्डन. तो उडतच गेला कुठपर्यंत उडाला, जोपर्यंत त्याला एक छान सुंदर आरामदायक आल्हाददायक गार्डन भेटत नाही तोपर्यंत तो उडतच गेला. फ्रॉम अ थिकेट क्लोज बाय. त्या गार्डनच्या शेजारीच एक खूप घनदाट थिकेट होतं. थिकेट म्हणजे तिथं खूप सारी झाडे असतात. केम थ्री. आणि मग त्या झाडीतून तीन ब्युटिफुल व्हाईट स्वॅन्स रसलिंग देअर फिदर्स अँड ग्लायडिंग लाईटली ओवर द स्मूथ वॉटर. आणि मग त्याने काय बघितलं तर त्या थिकेटमधून तीन सुंदर राजहंस बाहेर येताना बघितले. आणि ते कसे आले, ग्लायडिंग लाईटली अगदी हळुवारपणे त्या पाण्यावर स्विमिंग करत होते आणि त्यांच्या पंखांचा सळसळ आवाज करत होते. द डकलिंग रिमेंबर्ड द लवली बर्ड्स. डकलिंगला त्या बदकाच्या पिल्लाला ते पक्षी आठवले, त्याने लहानपणी बघितलेले होते. ही वॉज अफ्रेड टू मीट देम बट ही फेल्ट अ स्ट्रेंज लॉंगिंग टू बी विथ देम. त्याला ते तो बदकाचं पिल्लू त्या राजहंसांना भेटायला घाबरत होतं, पण तरीसुद्धा त्याला असं आतून वाटत होतं, त्याच्या मनातून वाटत होतं की आपण ह्यांना भेटूयात. लॉंगिंग म्हणजे तळमळ वाटणे, प्रेम वाटणे. ही मेड अप हिज माइंड टू अप्रोच देम. मग त्याने ठरवलं की आपण अप्रोच म्हणजे त्याला भेटायला जाऊया.
नो मॅटर हाऊ बॅडली दे ट्रीटेड हिम लॅटर ऑन. त्यांनी कसं पण आपल्याला वागवू दे, पण आपण काय करूयात, त्या स्वॅन्सला भेटायला जाऊयात, असं त्याने मनातच ठरवलं. ही स्वॅम टुवर्ड्स द ब्युटिफुल बर्ड्स अँड बोर्ड हिज हेड डाऊन टू द सर्फेस ऑफ वॉटर. आणि मग तो ते बदकाचं पिल्लू पोहत पोहत त्या स्वॅनकडे गेलं आणि त्याने आपलं जे हेड आहे, आपलं डोकं आहे, ते पाण्याकडे वाकवलं. अँड व्हॉट डीड ही सी इन द क्लिअर स्ट्रीम बिलो. आणि मग त्याला त्या स्वच्छ पाण्यामध्ये काय दिसलं, हिज ओन इमेज, त्याचं स्वतःचंच प्रतिबिंब दिसलं, स्वतःचं चित्र दिसलं. नो लॉंगर अ डार्क ग्रे अग्ली बर्ड. आता तो काही कुरूप ग्रे कलरचा पक्षी नव्हता, बट अ ग्रेसफुल अँड ब्युटिफुल स्वॅन. पण तो आता काय दिसत होता, खूप सुंदर राजहंस दिसत होता. द अदर स्वॅन स्वॅम राऊंड द न्यू कमर अँड वेलकम्ड हिम. ते दुसरे जे राजहंस होते ते या बदकाच्या पिल्लाजवळ आले, म्हणजेच आताच्या राजहंसाजवळ आले आणि त्यांनी त्याचं स्वागत केलं. द बर्ड दॅट हॅड लिव्ड अ मिझरेबल लाईफ ॲज अन अगली डकलिंग वॉज स्वॅन आफ्टर ऑल. जो असा पक्षी ज्यानं आयुष्यभर एक दुःखी आयुष्य जगला, एक कुरूप बदकाचं पिल्लू म्हणून, तो शेवटी कोण होता, एक छान राजहंस होता. ही कर्ड हिज स्लेंडर नेक अँड क्राईड जॉयफुली फ्रॉम द डेप्थ ऑफ हिज हार्ट. आणि त्याने त्याची जी एकदम सडपातळ नाजूक मान होती ती वळवली, वाकवली आणि तो आनंदाने रडू लागला आणि म्हणाला, आय नेवर ड्रीम्ड ऑफ सच हॅपीनेस ॲज धीस व्हाईल आय वॉज ॲन अगली डकलिंग. मी जेव्हा एक कुरूप बदकाचं पिल्लू होतो तेव्हा मी असं कधीच स्वप्न बघितलं नव्हतं, मला स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं की मला एवढा आनंद भेटेल. थँक्यू.